पेपर कटिंग बघणार आहोत. हे पेपर कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे. डबल लेअर ट्रिपल लेअर मध्ये पण तुम्ही ही वही बनवू शकता. तर आज आपण आज इथे कटिंग शिकूया. हे कटिंग बनवत असताना आपण हे 34 छातीच्या मापाचं शिकणार आहोत. बाहीच्या कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे. घडीचं पेपर घ्यायचं आहे, घडी आपल्या बाजूला ठेवायची. जसं आपण बाहीच्या कटिंगचं पद्धत आहे सेम तशाच पद्धतीने घडी आपल्या बाजूला ठेवायची आहे. ह्या बाहीला कपडा जास्त लागतो. ही बाही छोट्यामध्ये पण छान दिसते आणि मोठ्यामध्ये पण छान दिसते. आता तुम्हाला ज्या छातीच्या मापाचं बनवायचं आहे त्याचा आपल्याला छातीचा चौथा भाग आपण असं मापतात. पण या बाहीमध्ये टाकत असताना छातीचा चौथा भाग जे माप आहे ते अर्धा माप इकडे टाकायचं आणि अर्धा माप इकडच्या बाजूला टाकायचा आहे. आता आपल्याला 34 छातीच्या मापाचं आहे, मग ते अंतर येतं 8.5 इंच. मग 8.5 इंचचं निम्मं अंतर इकडे टाकायचं आहे म्हणजे 4.25 इंच. 8.5 इंचचं निम्मं आलं इकडे 4.25 इंचावर मार्किंग केलं आणि इकडे 4.25 इंचावर मार्किंग केलं. दोन्ही बाजूला 4.25 इंचाचे हे मार्किंग केलं आणि इथून पुढे पुन्हा 2 इंचावर मार्किंग करायचं आहे. हे 2 इंचाचं इकडे मार्किंग केलं, 2 इंचाचं इकडे मार्किंग केलं. आता हे जे एवढं अंतर आहे 4.25 इंच, मध्यापासून पण हे 4.25 इंचाचं मार्किंग केलं. ह्या बाहीला आकार देताना आपल्याला गोलाकार द्यायचा आहे, त्यामुळे पट्टीचा वापर इथे करता येणार आहे. मग तुमचा गोलाकार व्यवस्थित येण्यासाठी प्रत्येक ठिकाणी असे 4.25 इंचाचे पॉइंट करून घ्या. आता हे जे आपण मार्किंग करतो आहे ही बाजू ब्लाऊजला जोडण्याची बाजू आहे. आता हे सगळे पॉइंट मॅच करत आपण हा गोलाकार जोडून घेऊया. आता ही जी बाजू आहे ही ब्लाऊजला जोडायची बाजू, म्हणजे बाही घडीचं माप आपण इथे टाकलेलं आहे. मग इथून पुढे जी तुमची बाही लांबी आहे, बाही लांबी अधिक 1 इंच शिलाई म्हणजे हे माप इथे या ठिकाणी घ्यायचं आहे. आता 4 इंचाची बाकी आहे, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 5 इंच, हे 5 इंचावर मार्किंग केलं. आता ठिकठिकाणी तुम्ही 5 इंचाचे हे मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण काय होतो बाहीचा गोलाकार व्यवस्थित येत नाही, त्यामुळे हे 5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. आणि हे जे पॉइंट केलेले आहेत हे सगळे पॉइंट आपल्याला जोडायचे आहेत. हे झालं आखूड. याला अमरेला बाही असेही म्हणतात, फ्रिलवाली उडती बाही म्हणतात, कारण हा जो भाग आहे फ्रिल सारखा असा सुंदर फुगा इथे पडतो आणि अशी छान उडती बाही तयार होते. आता याचं कटिंग करून बघूया आणि मग हे कपड्यावर ठेवायची कशी हे देखील समजून सांगतो. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे. मग जर तुम्हाला ही बाही डबल लेअर मध्ये करायची असेल तर 2 पॅटर्न बनवा, किंवा आता 1 लेअर ह्या कटिंगचा काढला, दुसरा लेअर कटिंग करत असताना आता आपण 4 इंचाचा काढला, पुढचं लेअर काढताना 6 इंचाचा काढा, मग 1 लेअर ह्या पद्धतीचा येणार, 1 लेअरची लांबी जास्त येणार आहे. मग जास्त उंचीची जी लेअर आहे ती आतमध्ये ठेवायची आणि कमी उंचीची लेअर वरती ठेवायची. खालच्या बाजूला तुम्ही याला पिको करू शकता, बारीक फोल्ड करू शकता, किंवा लेस तुम्ही आपल्या बाहीला लावू शकता. ही बाही अशा पद्धतीने तयार होते. हा खोडगर जो छोटा गोलाकार आहे हा आपल्याला ब्लाऊजला जोडायचा आहे आणि मोठा जो गोलाकार आहे तो म्हणजे दंडघेराची बाजू आलेली आहे. सेम अशाच पद्धतीने हे फ्रिलवाल्या उडत्या बाहीचं कटिंग करा. तसंच उद्यापासून आपलं 100 डेजची सिरीज चालू होते, त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या अडचणी सोडवल्या जाणार आहे. त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये तुम्हाला ब्लाऊज संदर्भात ज्या काही अडचणी येतात त्या तिथे टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे उद्यापासून जे शॉर्ट्स टाकले जाणार आहेत म्हणजे कमी वेळामध्ये तुमची अडचण सोडवली जाणार आहे आणि ज्या काहींच्या अडचणी आहेत त्याच त्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कमी वेळात अडचणी सोडवायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही शॉर्ट्स बघा आणि भरपूर सारे कमेंट करा. धन्यवाद.